नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपला परत एकदा हार्दिक स्वागत करत आहे. राज्यघटना याच्यावरती अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तर, एम पी एस सी असो, स्टेट सर्व्हिस असो, पी एस आय असो, एस टी असो, कुठली पण एम पी एस सीची परीक्षा असो, कंबाईंड असो, त्याचप्रमाणे तलाठी परीक्षा, क्लार्क परीक्षा, पोलीस भरती इत्यादीकरता महत्त्वाच्या राज्यघटना जी आहे त्याची माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. प्रश्नोत्तर स्वरूपात लेक्चर आहे, 25 प्रश्न आपण माहितीसहित जाणून घेणार आहोत. तरी शॉर्टपर्यंत बघा, आणि फर्स्ट टाइम जर बघत असाल तर खाली रेड कलरचं बटन आहे, त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राइब करू शकता, म्हणजे रोज लेक्चर तुम्हाला मिळेल. तर बघा, पहिला जो प्रश्न येतो, मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत टाकण्यात आले. किती मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले राज्यघटनेमध्ये? तर 14 टाकण्यात आले, 11 आले की 10 आले की 12 आले, तर योग्य उत्तर किती आहे? 11 जे आहे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत टाकण्यात आलेली. याच्यामध्ये बघा, स्वर्ण सिंग समिती, ओके, सरदार स्वर्णसिंग समितीची जी शिफारस होती याच्यानुसार 42वं जे संशोधन झालं होतं 1976 त्याच्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले. 10 मूलभूत कर्तव्य जी आले कधी? 1976 42वं संशोधन, आणि जी शिफारस केली होती कुठल्या समितीनं? सरदार स्वर्णसिंह समितीनं. हे टाकण्यात आले भाग चार कमध्ये, आणि कलम जी आहे 51 कमध्ये टाकण्यात आलेले आहे. 11वं कर्तव्य जे आहे ते 86वी घटनादुरुस्ती जी 2002 झाली होती त्याच्यानुसार 6 ते 14 वयोगटातील जे की मुलं मुली आहेत त्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण करण्यात आलं होतं, हे मूलभूत कर्तव्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा, हे करण्यात आलं ॲड कधी? 2002 आणि ही घटनादुरुस्ती कुठली होती? 86वी घटनादुरुस्ती, आणि कर्तव्य कुठलं होतं? 11वं. याच्यावरती प्रश्न बनवू शकतो. त्याचप्रमाणे जी समिती आहे तिचं नाव लक्षात ठेवा, संशोधनचं इयर पण लक्षात ठेवा, आणि संशोधनसुद्धा लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, 11 टोटल कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेनं 24वी घटनादुरुस्ती कायदा हा संमत केला? तर 24वी घटनादुरुस्ती जो कायदा संमत करण्यात आला तो कुठल्या, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो की खटला चाललेला होता त्याच्यामध्ये कुठला खटला होता? तर गोलकनाथ खटला होता, मिनर्वा मिल खटला होता, की केशवानंद भारती खटला होता, की शंकरप्रसाद खटला होता? तर लक्षात ठेवा, गोलकनाथ खटला जो होता त्याच्या परिणाम म्हणून ही 24वी घटनादुरुस्तीचा जो की कायदा होता तो संमत करण्यात आला. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश लावण्याचा प्रयत्न झाला? तर कुठली घटनादुरुस्तीनुसार राजकीय जे की पक्षांतर होतं त्याच्यावरती अंकुश लावायचा प्रयत्न करण्यात आला? तसे झाले 52वी घटनादुरुस्तीनुसार. तर लक्षात ठेवा, 52वी घटनादुरुस्ती ही जी रिलेटेड आहे ती पक्षांतर बंदीवरती रिलेटेड आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, भारतीय राज्यघटनेत मूलभूत चौकटीच्या त्या तत्वातून काय व्यक्त होतं? जे की मूलभूत आपली चौकट आहे राज्यघटनेची, त्यातून काय होतं? राज्यघटनेची काय वैशिष्ट्य ही केव्हाही रद्द करता येत नाही. जे आहे मेन ढाचा जो असतो राज्यघटनेचा, हा रद्द करता येत नाही. तर हे जे स्टेटमेंट आहे हे अत्यंत बरोबर आहे. मूलभूत अधिकारांचा संकोच करता येत नाही किंवा हिरावून घेता येत नाही, हिरावून घेता येतात जेव्हा आणीबाणी असतं. 68 पद्धतीशिवाय अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल होऊ शकत नाही, होऊ शकतं, चुकीचं आहे. सरनामा राज्यघटनेचा भाग नसल्याने त्यात बदल केला जाऊ शकत नाही, की याच्यामध्ये केलेला आहे ऑलरेडी बदल. ओके, तर याच्यामध्ये 2 जे आहे ते ॲड करण्यात आले होते, समोर आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतर, संस्थानिकांचे जे की तनखे आहे ते बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला? संस्थानिकांना आधी तनखे मिळायचे, तर ते बंद करण्याचा जो निर्णय आहे तो केव्हा घेण्यात आला? 1975, 1978, 1971 की 1952? तर लक्षात ठेवा, 1971 जे आहे संस्थानिकांचे जे की तनखे होते ते काय झालं? रद्द करण्यात आले, ते बंद करण्यात आले. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न, राज्यघटनेचा सर्वाधिक भाग कोणत्या सरकारच्या कायद्यावरती आधारित आहे? जो की भारत सरकार कायदा होता 1909 होता, की 1919 होता, की 47 होता, की 1935? लक्षात ठेवून घ्या, 1935 जो की भारत सरकार कायदा होता त्याच्यावरतीच जास्तीत जास्त जो आहे राज्यघटनेचा भाग आधारित आहे. सर्व बेसिक आणि महत्त्वाचे प्रश्न आहे, शॉर्टपर्यंत बघा. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय किती असतं? तर जे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे त्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 58 आहे, 60 आहे, 62 आहे की 65 आहे? त्याचं योग्य उत्तर किती? 65. ओके, तर 65 करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9, भारत सरकार कोणत्या कलमानुसार सन्मान व पदव्या देतं? तर सन्मान आणि पदव्या जे देतं भारत सरकार ते कुठल्या कलमनुसार देतं? तर कलम नंबर 18. तर लक्षात ठेवा, कलम नंबर 18 जे असतं सन्मान आणि पदव्या मिळतात. त्याच्यानंतरचा प्रश्न, राज्यशासनाबाबत मार्गदर्शक तत्व जे घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर राज्यशासनाबाबत जे की मार्गदर्शक तत्व आहे राज्यशासनाबाबत ते कुठल्या याच्यामध्ये आहे? चौथ्या भागात आहे. ओके, तर चौथ्या भागात हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर, कोणाचे स्थान पक्षातील असले पाहिजे ही अपेक्षा आहे. जे की पक्ष असतो, ज्यांची सत्ता असते त्यांच्यातले असले पाहिजे असे अपेक्षा असतं. तर पंतप्रधान, राष्ट्रपती, की सभापती, की मुख्यमंत्री? तर सभापती. ओके, जे की सभापती असतात ते पक्षातील असले पाहिजे अशी अपेक्षा असतं. तर लक्षात ठेवा,
त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व म्हणजे बँकेच्या सोयीनुसार बँकेस दिलेले सोयीस्कर धनादेश आहे असं कोणी म्हटलेलं आहे, जे की भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, बँकेच्या सोयीनुसार बँकेस दिलेले सोयीस्कर धनादेश आहे असं कोणी म्हटलेलं आहे. तर डॉक्टर बी एन राव यांनी म्हटलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं, की डॉक्टर प्रोफेसर के टी शहा यांनी म्हटलं, की डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटलं. तर लक्षात ठेवा, प्रोफेसर के टी शहा यांनी ते म्हटलेलं आहे की जे की मार्गदर्शक तत्व आहे ते बँकेच्या सोयीनुसार बँकेस दिलेले धनादेश आहे. ओके, त्याच्यानंतर घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा हक्क हा दिलेला आहे, कुठली अशी कलम आहे घटनेची त्याच्यानुसार स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेला आहे. तर 19वी कलम जी आहे मूलभूत हक्कांमध्ये, ती जी आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे, लक्षात ठेवा. आणि प्रिवियस लेक्चर जी आहे याच्यामध्ये जे घटनेच्या जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे जे आहे मूलभूत हक्क वगैरेचे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. संसदेच्या कोणत्या सभागृहाचे अध्यक्ष हा त्याच गृहाचा सदस्य नसतो, तर लक्षात ठेवा राज्यसभा, राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात, उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, उपराष्ट्रपती. ओके, तर लक्षात ठेवा उपराष्ट्रपती जे असतात राज्यसभेचे हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ते कोणत्याच गृहाचे सदस्य नसतात. त्याच्यानंतर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारत असतात, जे की संसदेचे जर संयुक्त बैठक झाली. ओके, संसद म्हणजे काय असतं, विधानसभा सॉरी लोकसभा आणि राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचे मिळून काय होतं, संसद तयार होतं. तर याचे जे जर संयुक्त झालं, ओके, लोकसभा राज्यसभा, तर लोकसभापती जे असतात ते अध्यक्षस्थान भूषवितात. लक्षात ठेवा लोकसभापती, लोकसभेचे जे सभापती आहे ते अध्यक्षस्थान भूषवितात. प्रश्न क्रमांक 16, मूलभूत हक्काचा भंग झाल्यास कोणाकडे दाद मागता येतं. मूलभूत हक्क जर तुमची हिरावून घेतले किंवा तुमचा भंग झाला तर त्यासाठी कोणाकडे जाऊ शकता आपण, पंतप्रधान, राष्ट्रपती, न्यायालय की राज्यपाल. तर योग्य उत्तर काय, न्यायालय. ओके, तर मूलभूत हक्काचा जर भंग झाला तर आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपती यांच्यावर बंधनकारक करण्यात आलेला आहे. तर मंत्रिमंडळाचा जो सल्ला बंधनकारक करण्यात आला राष्ट्रपतीवर, ते 42वी घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला. 42वी घटनादुरुस्तीला मिनू कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणतात. ओके, जे की पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण पाहिलंच आहे 42वी घटने 10 मूलभूत कर्तव्य ॲड केले. लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा करण्यात आलेला आहे. ओके, तो 6 वर्षाचा करण्यात आला होता, त्याच्यानंतर तो परत 5 वर्षाचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपती यांच्यावर बंधनकारक करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती यांच्यावर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द ॲड करण्यात, सरनाम्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला समोर सांगेल, तर धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे जे आहे दोन शब्द ॲड करण्यात, सरनाम्यामध्ये बदल होत असतो. ओके, तर 42वी घटनादुरुस्ती इलास काय म्हणतात, मिनी कॉन्स्टिट्यूशन. अत्यंत महत्त्वाचा आहे तो प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न, रिट ऑफ हेबियस कॉर्पस आणि रिट ऑफ माडामस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवा, संपत्तीचा हक्क आहे नाही, धर्मस्वातंत्र्याचा नाही, स्वातंत्र्याचा हक्क नाही. घटनात्मक दाद मागण्याचा जो हक्क आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. रिट ऑफ हेबियस कॉर्पस आणि रिट ऑफ माडामास हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे, तर घटनात्मक दाद मागण्याचा हक्क असतो. ओके, त्याच्यानंतर राज्यपालास खालीलपैकी कोणासमोर शपथ घ्यावी लागते. जे राज्यपाल असतात त्यांना राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री की सरन्यायाधीश. तर लक्षात ठेवा, मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते कोणाला, राज्यपालास. आणि राष्ट्रपती जे असतात त्यांना सरन्यायाधीश जे असतात आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे त्यांच्यासमोर. त्याच्यानंतर घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या कुठल्या कलमनुसार जाहीर करता येते. तर राज्यातील आणीबाणी, लक्षात ठेवा घटक आणीबाणीचे पुष्कळ प्रकार पडतात, याच्यावरती सुद्धा लेक्चर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. घटक राज्यातील आणीबाणी तर ही असते कलम 356 नुसार, कलम 356 घटक राज्यातील आणीबाणी. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचा मसुदा हा कोणी लिहिलेला आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वांचा प्रभाव आढळतो. जे की भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये गांधीजींचा जो तत्वांचा जो प्रभाव आढळतो तो कशामध्ये, मार्गदर्शक तत्वे. तर लक्षात ठेवा, मार्गदर्शक तत्वेमध्ये गांधीजींचे जे की विचार होते, त्यांचे जे की तत्व होते, त्यांचा प्रभाव आढळतो. त्याच्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिल्या
सार्वत्रिक ज्या काही निवडणुका आहेत त्या कोणत्या वर्षी पार पडल्या? तर 1947, 48, 50, 51, 51, 52 की 55, 56, लक्षात ठेवा 1951 आणि 52 मध्ये ह्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्याच्यानंतरचा प्रश्न, लोकसभेत गणसंख्या पूर्तीकरिता किती टक्के सदस्य उपस्थित असणं आवश्यक असतं? तर लोकसभेमध्ये गणसंख्या पूर्तीकरिता कमीत कमी 10% जे लोक आहे सदस्य हे उपस्थित असणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन हे कोणत्या निधीतून दिले जाते? राखीव निधी, सांसद निधी, यापेक्षा वेगळे उत्तर की संचित निधी? तर लक्षात ठेवा, संचित निधी जी असतं त्याच्यातून न्यायाधीशांचं वेतन दिलं जातं. कुठल्या? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं वेतन. आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीस नाही? तर खालीपैकी कोणाची नेमणूक जी आहे राष्ट्रपती करत नाही? महान्यायवादी, सर हिशोब तपासनीस म्हणजेच ऑडिटोरियल जनरल, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती की राज्यपाल. तर उपराष्ट्रपतीची जी नेमणूक करते ती सिनेट करते, संसदच्याद्वारे केली जाते नेमणूक, याचे इलेक्शन होतात आणि त्याच्यानंतर निवडलं जातं उपराष्ट्रपती. ओके, त्याचप्रमाणे राष्ट्रपतीसुद्धा, त्यांची निवडणूकसुद्धा तशीच होते. तर लक्षात ठेवा, तर नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाचा आहे? उपराष्ट्रपती यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीच नाही, राष्ट्रपतीच महान्यायवादी, सर हिशोब तपासनीस, राज्यपाल यांची नेमणूक करतात. तर लक्षात ठेवा, तर अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहे. अजून जे की आहे प्रश्न उत्तर स्वरूपात बरेचसे लेक्चर अवेलेबल होतीलच, तरीही सबस्क्राईब करा आणि रोज जे आहे लेक्चर बघत जा. आणि चालू घडामोडी मी रोज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. आज 2 दिवसात ज्या चालू घडामोडी आहे त्याचं लेक्चर आज तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि जे की आहे हे जे की प्रश्न उत्तर आहे हे जर तुम्हाला सोडून पाहायचे असेल, ओके, त्याची प्रॅक्टिस करायची असेल MCQ मध्ये, तर प्रॅक्टिस सेट अवेलेबल आहे eStudyCircles.com वरती. तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जे की आहे बाकी जी माहिती आहे पुस्तक वगैरे झालं त्याची सुद्धा बऱ्याचशा लिंक्स तुम्हाला त्याच्यावरती मिळून जाईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करायला विसरू नका.